विचार मंचावर उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुहास आबाड सर, माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संभाजी काळे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या प्राध्यापिका विद्या कुलकर्णी मॅडम, या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलेलं आहे असे आदरणीय प्राध्यापक जयवंत भदाने सर, त्यांचे सर्व सहकारी ज्यामध्ये राकेशचा समावेश आहे, त्या सर्व प्राध्यापकांना या महाविद्यालयातल्या आणि उपस्थित सर्व इतर विभागातील प्राध्यापकांचं विनम्र अभिवादन करून मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1991 नंतरच्या सुधारणा झाल्या, त्या सुधारणांचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आणि एकूणच सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे आर्थिक सुधारणा नावाचं जे चॅप्टर आहे हे मात्र कधी सुटत नाही आणि ते कधी सुटणार नाही. त्याचं कारण असं आहे की 1947 नंतर आणि 47 पूर्वी जेवढ्या घडामोडी 1990 आणि 92 आणि 95 काळात झालेल्या आहेत ह्या 5 वर्षामध्ये, तितक्या घडामोडी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक या दृष्टिकोनातून बोलतोय मी, एवढ्या घडामोडी कधीही या देशात घडलेल्या नव्हत्या. या घडलेल्या घटना ज्या आहेत या आर्थिक सुधारणांशी अंतर्गत आणि बहिर्गत कारणांशी आपण जर सुसंगतपणे विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण आर्थिक सुधारणा ह्या समजून घेऊ शकतो. देशाला इतकी वर्ष संघर्ष करून, 150 वर्ष संघर्ष करून आपल्याला 1947 स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी आपण जेव्हा भारतीय संविधान स्वीकारलं, त्या संविधानाचा जो सरनामा आहे त्या सरनाम्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक दृष्टिकोनातून समानता प्रस्थापित झाली पाहिजे. हा घटनेचा सगळ्यात महत्त्वाचा आत्मा आहे. आपल्याला सगळ्यांना संधी मिळाल्या पाहिजे, त्या संधी आर्थिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, समान संधी, समान दृष्टिकोनातून हे सगळा विचार एक समाजवादी राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने या देशामध्ये संविधान आणि संविधानानंतर निर्माण झालेलं प्लॅनिंग कमिशन आणि त्या प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून महालनोबिसचं जे मॉडेल आहे त्याच्यानंतर जे आपण विकास करत गेलो, तेवढा विकास करून देखील 1990 पर्यंत आपल्या हाती काही लागलेलं नव्हतं. 1990 पर्यंतचा इतिहास जर आपण अभ्यास केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था होती. बंदिस्त अर्थव्यवस्थामध्ये म्हणजे जगाशी आपला कुठेही संबंध नव्हता. आपल्याला 1990 अगोदर ना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे येत होते, ना आपल्याकडे ऑस्ट्रेलियाचं कोणी येत होतं, ना साऊथ आफ्रिकेचं कोणी येत होतं, चायना कोण कोणी येत होतं, कोणीही आपल्या देशाकडे डोकावून बघत नव्हतं. त्याचं कारण नेहरू मॉडेलमुळे आपण अलिप्ततावाद स्वीकारलेला होता. आपण पंचशील तत्वाच्या माध्यमातून केवळ रशियासारख्या एका दोस्त राष्ट्राला समोर ठेवून आपण त्या देशामध्ये व्हिजिट करून आपण त्या पद्धतीने ते मॉडेल जे स्वीकारलं होतं की दीर्घकालीन विकास करायचा असेल, जलद आर्थिक विकास करायचा असेल तर सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, आणि म्हणून सरकारच्या दृष्टिकोनातून आपण तो अभ्यास केला आणि आपण ते मॉडेल स्वीकारलं पंचवार्षिक योजनेचा. आणि त्याच्यानंतर जलद आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करायला लागलो त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की केवळ एका राष्ट्राशी संपर्क साधून चालत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण देतो. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर 52 मध्ये रिझाईन देतात आपल्या पदांचा, एक कायदा मंत्री म्हणून आणि वेगवेगळ्या संघटनांमधून त्यांनी भारत सरकारच्या रिझाईन दिलं होतं, त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की किमान आपल्या विचाराच्या देशांशी तुम्ही दोस्ती करा, जोपर्यंत आपला शेजारी आणि आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याशी संबंधित चांगलेपणाने वागतात तोपर्यंत आपल्याला घराला लॉक लावायची सुद्धा गरज नसते, कारण आपले शेजारी आपलं संरक्षण करत असतात. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा एक विचार होता की अलिप्ततावादी धोरण तुमचं जास्त काळ टिकणार नाही किंवा मार्क्सवाद जास्त वेळ टिकणार नाही, म्हणून रशियाचा तुम्हाला सपोर्ट जास्त वेळ मिळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडूमध्ये बुद्ध
आणि मार्क्स याच्यावर जेव्हा विचार मांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मार्क्सवाद आणि त्यांनी हुकुमशाही जी निर्माण केलेली कामगारांच्या माध्यमातून अशी हुकुमशाही फार काळ टिकत नाही आणि म्हणून 1989 नेहरूंनी प्रस्थापित केलेले जे आर्थिक संबंध रशियाशी होते तिथपर्यंत ते टिकले, तिथपर्यंत आमची निर्यात मोठ्या प्रमाणात रशियाशी झाली आणि त्याच्या संलग्न देशांशी झाली की जिथे आम्ही अलिप्तवादी राष्ट्र जे आहेत पोलंड आहे जकोस्लोवाकिया आहे किंवा रशिया आहे अशा देशांशी आमची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु 1989 बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकीत केलं ते खरं झालं आणि रशियाचे तुकडे तुकडे 1989 झाले आणि रशिया अनेक देशांमध्ये विभागला गेला. रशिया अशा पद्धतीनं विभागला गेला की आपली निर्यात फार कमी झाली. त्याच काळामध्ये दुसरा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा आघात झाला तो म्हणजे सद्दाम हुसेनच्या रूपाने त्याने कुवैत देशावरती आक्रमण केली आणि कुवैत देशामध्ये आक्रमण केल्यानंतर ज्या पद्धतीने बॉम्ब वर्षाव केला तिथल्या तेलाच्या सगळ्या विहिरी वर्ष जळत होत्या. त्यावेळेला नेमका टी व्ही आपल्या भारतामध्ये आलेला होता 84 ते 89 दरम्यान. ग्रामीण भागात तर टी व्ही सुद्धा नव्हता त्या काळामध्ये आणि त्यावेळेस त्या कुवैतच्या आणि सद्दाम हुसेनच्या बातम्या ऐकून आम्हाला सुद्धा त्या कळत नव्हत्या. सुदैवाने इथे बसलेल्यांनी सगळ्यांनी 90 नंतरचाही काळ पाहिला आहे आणि सुदैवाने ते 90 अगोदरचे सगळे इथे इतिहास बसलेला आहे. त्या मानाने त्यामुळे तुमचा जन्म मात्र सगळ्यांचा 90 नंतरचा आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणा नीट समजून घेण्यासाठी एक प्रारंभिक पातळीवरती थोडा ऐतिहासिक आढावा आपण समजून घेतला पाहिजे आणि म्हणून याच काळामध्ये सद्दाम हुसेनवरती आक्रमण करावं लागेल. त्यावेळेला आपला रशियाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता, देश त्यांचा विभागला होता शेकडो तुकड्यांमध्ये आणि त्यानंतर भारताची मात्र अर्थव्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आली होती कारण निर्यात कमी झाली होती. एवढंच काय, महसुली जे खातं आहे आपलं करंट अकाउंट म्हणतो आपण, जर घरामध्ये आपण दैनंदिन खर्च करण्यासाठी देखील पैसे नसतात त्यावेळेला आपण उसने पैसे लोकांना मागतो, शेजाऱ्यांना मागतो, नातेवाईकांना पैसे मागतो, त्यावेळेला आपल्याला करंट अकाउंट आपल्या घरचं जे चालू खर्च भागवणारं अकाउंट असतं ते सुद्धा आपल्याकडं नसतं. कॅपिटल अकाउंट तर बाजूलाच गेलं. त्यामुळेच महसुली खात्यावरती अशा प्रकारची तूट इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली की आपल्याकडे फक्त 1 आठवडा ते 2 आठवडा पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे एवढे पैसे सुद्धा नव्हते. 54,000 कोटी रुपयाचा घाटा त्या काळामध्ये आपल्याला झालेला होता. अशा पद्धतीने जेव्हा घाटा झालेला होता त्यावेळेला आपल्याला कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि कर्ज घ्यायचं असेल तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे जावं लागतं किंवा वर्ल्ड बँकेकडे जावं लागतं आणि वर्ल्ड बँकेकडे आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे जर आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र आपली पत पाहिजे असते आणि पत नसल्यामुळे, कारण आपला आंतरराष्ट्रीय पातळीवर तोपर्यंत काही संबंध नाही आहे, आपली अर्थव्यवस्था बंदिस्त आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे, आपण आपल्या देशातल्या प्रायव्हेट लोकांना थोडी संधी दिली होती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारीकरण आपलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा दोष असा होता की आपल्याला आजही लायसन्स काढावे लागतात. आज ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, त्या काळात खूप मोठे लायसन्स आपल्याला घ्यावे लागायचे. म्हणून लायसन्स राज आहे का, लायसन्सचं राज म्हणजे नोकरशाही आली आणि नोकरशाही आली म्हणजे कामामध्ये दिरंगाई आली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आला आणि म्हणून हा भ्रष्टाचार आणि लायसन्सच्या राजमुळं आपली अर्थव्यवस्था बंदिस्त झाली होती. आपल्याकडे प्रचंड पोटेन्शियल वातावरण असताना देखील आपण हे काहीही करू शकत नव्हतो. त्यावेळेला IMF माध्यमातून जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर IMF पगडा होता, IMF जबरदस्त जो धाक होता तो अमेरिकेचा होता आणि म्हणून अमेरिकेला जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर त्यावेळेला अशा घटना घडत होत्या. 1989 निवडणुका लागल्या, 1990च्या काळामध्ये राजकीय अस्थिरता पण निर्माण झाली होती. आर्थिक विकास जर करायचा असेल तर राजकीय स्थिरता अत्यंत महत्त्वाची असते आणि राजकीय आर्थिक स्थैर्य असेल तर सामाजिक स्थैर्य अबाधित राहू शकतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये IMF यांच्या माध्यमातून आपल्याला कर्ज पाहिजे असेल तर अमेरिकेची साथ पाहिजे होती. त्याचबरोबर राजकीय आर्थिक अस्थिरता म्हणजे काय, त्यावेळेला आम्ही शांतीसेना पाठवली होती. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही वाचलेही नसेल की राजीव गांधीच्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये जे आपल्या LTTEचं आणि श्रीलंकेचं युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये आम्ही शांतता सेना पाठवली होती आणि हे आपल्या इथल्या दक्षिणेतल्या LTTE लोकांना आवडलेलं नव्हतं आणि म्हणून राजीव गांधी जनतेमध्ये मिसळून ज्या वेळेला ते प्रचार प्रसार तामिळनाडूमध्ये करायला गेले त्यावेळेला राजीव गांधीचे आणि राजीव गांधीला लोक म्हणजे राजीव गांधी इतके लोकांमध्ये त्यावेळेस नव्हते जात, पण त्यावेळेला गेले कारण शहाबानो प्रकरण झालं होतं आणि शहाबानो प्रकरणामुळे अनेक मतदार दुखावले होते की महिलांना अधिकार, आज जे प्रकरण मुस्लिम महिलांच्या संदर्भात झाले होते ते 1989 प्रकरण झालं होतं शहाबानो आणि त्यामुळे राजीव गांधीला कुणी राजीव गांधीचं सरकार देखील पडलं होतं
आणि या दृष्टिकोनातून पुन्हा निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीमध्ये राजीव गांधींना तामिळनाडूमध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये उडून जावं लागलं आणि त्यांचं जीवन संपलं. ही एक महत्त्वाची घटना त्या काळात घडल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. राजीव गांधी नंतर लागलीच व्ही पी सिंगचंही सरकार गेलं आणि चंद्रशेखर जेव्हा आले त्यावेळेला अमेरिकेकडे पर्याय नव्हता. चंद्रशेखरनी सरकार स्थापन केलं त्यावेळेला अर्थमंत्री होते यशवंत सिन्हा आणि प्राईम मिनिस्टरचे आर्थिक सल्लागार जे होते ते आजचे आणि आपले जे सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टरचे आर्थिक सल्लागार होते. त्यावेळेला यांनी सल्ला दिला की तुम्ही अमेरिकेकडे जा आणि काही मागा तुम्ही त्यांना. त्यावेळेला चंद्रशेखर जेव्हा अमेरिकेमध्ये गेले त्यावेळेला वॉशिंग्टनमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी भेटसुद्धा नाकारली होती आणि मागच्या दरवाज्यातून ते निघून गेले. एवढी पत आपली खालावलेली होती. आपल्याकडे 8 दिवस पुरेल एवढीसुद्धा गंगा जळी नव्हती. पैसा नव्हता अर्थव्यवस्थेमध्ये आणि परिणामी असं झालं. दुसरीकडे चंद्रशेखरचं सरकार पडलं आणि पुन्हा 1991 निवडणुका लागल्या. या निवडणुका लागल्यानंतर प्राईम मिनिस्टर नरसिंहराव झाले आणि त्यांचे फिनान्स मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग झाले आणि प्राईम मिनिस्टरने सांगून टाकलं मनमोहन सिंग तुम्हाला जी धोरणं आखायची ती आखून टाका. आपलं पूर्ण मतामध्ये बहुमतामध्ये सरकार आलेलं आहे आणि